तर नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी ज्ञानेश तांदळे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या श्रीमंत सह्याद्री या चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहे विश्वासगड. तर हा कुठला ट्रेक नसून हे आहे रिसॉर्ट, दावजे गावातील रिसॉर्ट. तर सुरुवात माझ्या मागून बघा, विश्वासगड रिसॉर्ट. तर आज इथं आपण खूप धमाल मस्ती करणार आहोत. तर पाहत राहा विश्वासगड रिसॉर्ट आणि धमाल मस्ती आमच्या फॅमिलीसोबत. मित्रांनो, आज पहिल्यांदाच आम्ही आमच्या मल्हारला बाहेर काढले. खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा खूप दिवसांनी तर काढलेलंच आहे. तर कोरोनानंतर आज पहिल्यांदा आज तो बाहेर आलाय ह्या विश्वासगड रिसॉर्टला. तर बघूया आज आपण किती बघूया आपण मल्हार किती मस्ती करतोय ते. तर आमच्या फॅमिली मेंबरांमध्ये अजून एक मेंबर ॲड झालेत. आता नाश्ता करून आलेत, जरा जास्तच भुकेलेले होते. हाय करा. छोटू कुठे आहे? बाहेर खेळतोय. तर बर्थडे बॉय विराजमान झालेत केक कापण्यासाठी. अरे हे आधीच चालू झाले. तर मित्रांनो, विश्वासगड ते कोथरूड बस गाडी चालू झालेली आहे. तर लवकर बसून घ्यावे, चला 5 मिनिटात गाडी सुटणार आहे.
तर कसं वाटलं? छान ऍक्टिव्हिटी करताना केल्यानंतर एकदम छान वाटलं. कुठली अवघड वाटली? थर्ड स्टेप. थर्ड स्टेप म्हणजे ती उभी असलेली उभी. भीती वाटली का? खूपच. पोरगा चांगला गेला पण आपल्यात नाही एवढी ताकद नाही. ताकद नाही गेली, ताकद होती ती. काय काय कधी करणार आहे ऍक्टिव्हिटी? ऍक्टिव्हिटी थोड्या वेळेतच करू आता आपण. कशी धाकधूक होते का मनात? धाकधूक खूप धाकधूक होते मनात. हो का? अशी खूप भीती वाटते मला. ती भीती घालवायची आपल्याला. हाऊ इज द जोश? हाऊ इज द जोश? हाय सर. हाय 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 हाय. सायकलिंग करायची आहे तारेवरची. सायकल तारेवरची कसरत करायची आता. मित्रांनो, आत्ता आम्ही भरपूर खेळलो, खूप मजा केली. त्या काय सायकल होते ना तारेवरची सायकलवर, तर खूप मजा आली. आणि तो कुठला ब्रिज? ब्रह्मा बर्मा बर्मा ब्रिज सर. तर खूप धिंगाणा घातला. आणि आता जेवायला बसलोय. जेवायला आहे मसाले भात, चपाती, पुरी होती मी खाल्ली, जिलबी, चक्का, ह्याला काय वडे तर भरपूर खाल्ले, ह्याला काय म्हणतात पनीरची भाजी, ह्याला काय म्हणतात दाल तडका, आणि हे काहीतरी आहे स्पायसी सांबार. तर पोटात भर टाकूया, आणखीन एनर्जी घेऊया. नंतर आता स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करायची आणि रेन डान्स. तर तो बघत राहा काय धमाल येते ती. मित्रांनो,
स्विमिंग पूलमध्ये तर खूप धमाल गेली, तुम्ही व्हिडिओ पाहिलेच असतील आत्ता, जबरदस्त मजा गेली. त्यात आपला गोप्रो वॉटरप्रूफ, त्यामुळे आजूबाजूचे लोक म्हणत म्हणजे बघतच बसले होते पाण्यात, पाण्यात कॅमेरा कसा काय चालतो म्हणून. ते एक वेगळीच आवाज आली. त्यात इतकी धमाल केली, आता एवढं अंग दुखत आहे पोहून पोहून, खरं स्विमिंग येत नाही पण तरी पण पोहून पोहून खूप धमाल केली. आणि आता बसलो आहे नाश्त्याला, आणि नाश्त्याला भजी नसेल तर काय मजा आहे. भेळ, अजून पाणीपुरी पण आहे, पण पाणीपुरी मी नाही घेतली, बाकीच्यांनी घेतली. सो एकंदरीत सांगायचं झालं तर विश्वासगड म्हणजे पैसा वसूल ट्रिप होईल वन डेमध्ये तुमची. एकदा तुम्ही व्हिजिट करा विश्वासगडला, खूप छान सर्विस आहे, जेवण पण चांगलं आहे आणि नाश्ता पण चांगला आहे, चहा पण चांगला आहे, सगळंच उत्तम आहे. एकदा या विश्वासगडला, अनुभवा, दिवस चांगला जाईल. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवू, भेटूया अशाच पुढच्या कुठल्या तरी एक व्हिडिओमध्ये. कदाचित ट्रेक असेल पुढचा, त्या ट्रेकच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि आता आपल्या फॅमिलीला विचारू कसं वाटलं आपल्या ह्या विश्वासगड रिसॉर्टला. खूप भारी, पुढच्या वेळेस परत नेक्स्ट टाइम. आणि तो ऍडव्हेंचर ते हे कसे होते गेम्स, थरथर थरथर कापत होते सगळे. अवनीला विचारू ना, अवनीला कुठे गेली अवनी, काय ग स्विमिंग करताना मजा आली का? हो.